काय सांगाल आपण गेल्या 6 महिन्यापासून आपला आणि सुनील पटेलचा संबंध आहे, तो संबंध आपला कसा आहे आणि नेमकं काय प्रकरण घडले? सर संबंध असा आहे, मी त्याला 18-19 मध्ये पैसे दिलेले होते काही कामानिमित्त, मी टोटल आम्ही दोघं मित्र मिळून 35 लाख रुपये दिला सुनील पाटीलला, 35 लाख रुपये दिले होते आम्ही दोघं मित्र मिळून 18-19 मध्ये, पण मध्ये ते काम झालं नाही, मध्ये लॉकडाऊन झाला, लॉकडाऊन झाल्यानंतर आता गेल्या 6 महिन्यापासून मी त्याच्या मागे चांगला लागलो होतो पैशासाठी, मी त्याला 1 मिनिटही सोडत नव्हतो। काय नेमकं मग आपण एवढे दिवस आपण आता मुंबईत आपण सोबत होतात, काय नेमकं बोलणं त्यांचं झालं होतं आणि काय प्रकरण आहे नेमकं, ड्रग्स प्रकरण त्यांचं काय? बरोबर बरोबर, तो कंटिन्यू मुंबईत नव्हता, कधी अहमदाबाद राहायचा, कधी सुरत राहायचा, कधी नवी मुंबई राहायचा, कधी बंबईत राहायचा, हे मी त्याच्या मग गेल्या 1.5 महिने मी द ललितला बी होतो त्याच्याबरोबर, काही दुसऱ्या 1-2 हॉटेलला बी होतो, पण खरं प्रकरण जर झालं ते 27-9 नंतर, 27-9 ला माझ्या नावाने एक रूम बुक होता, फॉर्च्यून म्हणून हॉटेल आहे इथं वाशीला, आणि एक रूम किरण भानुशालीच्या नावाने बुक होता, ज्यावेळेस 7-7:30 ला म्हणजे असंच काहीतरी वेळ आहे, त्यावेळेस एक जाडी मुलगी आहे आणि मनीष भानुशाली एक फुल नशेत आलेले होते, आणि दुसरा रूमला मी आणि गोसावी KP गोसावी आणि परत सुनील पाटील भाऊ आम्ही एका रूमला होतो, त्यानंतर काही 1-2 तासात मनीष भानुशाली त्या रूममध्ये आला, नशेतच होता, आल्यानंतर सुनील पाटीलची पप्पी घेतली, भाऊ सुनील पाटीलला भाऊ म्हणतात तुर्क, भाऊ जल्दी उठो अपने को अभी अहमदाबाद निकलना है, बड़ा गेम हो गया, बड़ा गेम आ गया, असं बोलून बसलो, मग मी मध्येच बोललो भाऊ बड़ा गेम म्हणजे काय, हे म्हणजे आपल्या आयराणी भाषेत भाऊ बड़ा गेम म्हणजे, ते त्यांचे कोडवड होते, ते आपल्याला काय घेणं देणं नव्हतं, ते म्हणाले तू इथंच थांब आम्ही जातो, पण त्या दिवशी रात्री लगेच ते सर्व खाली उतरले, एका गाडीत KP गोसावी सुनील पाटील आणि ड्रायव्हर गेले, ती गाडी होती इनोवा, त्याच्यात पोलीस नाव लिहिलेलं होतं, कॅप होती, ते निघाले, 3000 नंबर होते, ते निघाले आणि दुसऱ्या गाडीत मनीष भानुशाली आणि ती जाडी मुलगी निघाले, मग मी थांबलो रूमवर, मग 28-29 तारीख मी सुनीलशी बोलत होतो, भाऊ पैसे देतो, सुनील बोलत होता 2 दिवसात देतो, 3 दिवसात देतो, म्हणजे नेहमीप्रमाणे जसं कायमचं चालू होतं त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे बोलत होता तो 2 दिवसात 3 दिवसात, पण विषय असा आहे मग 2 तारखेला त्याला विजू नाना सकाळी तुला पैसे मिळून जातील तू झोप आरामशीर, तोपर्यंत मी TV पाहिली नव्हती, काहीच पाहिली नव्हती, मग सकाळी 7-7:30 ला मनीष भानुशाली माझ्या रूमवर आला, नाना उठो नाव जल्दी तुम्हारे पैसे मिल जाएंगे, मग आंघोळ पाणी करून आम्ही साधारण 8:30-9 ला तिथून निघालो, निघाल्यानंतर मग तो मुंबई साईडला निघालो, पण तो निघाल्यानंतर गाडीत जे बोलत होता ते मी पूर्णपणे ऐकत होतो, आणि सर्व महाराष्ट्राला भारताला मी तेच सांगतोय, मी जे ऐकलं ते महाराष्ट्रापुढे भारतात मांडतो, काय नेमकं काय त्याचं संभाषण चालू होतं आणि या प्रकरणामध्ये आर्यन खानला कशा प्रकारे अडकवण्यात आलं आहे असं आपण म्हणतो, नाही काय नेमकं प्रकरण आहे ते प्रकरण, आर्यन खानला अडकवलं गेलं या प्रकरणात, ते मनीष भानुशालीच्या तोंडी पण ऐकलंय आणि सुनील पाटीलच्या तोंडी पण ऐकलंय, काय नेमकं काय बोलले आहेत ते नेमके संदर्भात सर्व प्रकरण संदर्भात काय बोलले आणि वानखेडेंचं नाव त्याच्यामध्ये आलं, नाही वानखेडेचं साहेबांचं नाव असं आलं, त्या रस्त्यात 2 वेळा हा बोलला होता, कोण मनीष भानुशाली, वानखेडे 702 विक्या, वानखेडे 702 विक्या, पण डीलच्या त्यांची पूजा मॅडम, श्याम डिसुजा, सुनील, एक डीलचं यांचं चालू होतं, 18 कोटी 25 कोटीमध्ये होगा, तर 18 मी क्यू होगा, फिर 25-85 क्यू मिळेल, बाकी पैसे आवाला होगा, रिटर्न क्यू होगा, KP गोस आहे की एक सेल्फी गोचे सब 87 होगा, याचं ते पूर्ण मी ऐकलं त्या दिवशात, काय नेमकं आता याच्या पुढे तुमचं आता मध्यंतरी तुमचं सुनील पटेलांशी काही संभाषण हो झालं, संभाषण काय त्यांनी तुम्हाला सांगितलं आता, नाही मला संभाषण परवापर्यंत चालू होतं त्याचं, मी 4 तारखेला मला त्याने शिवीगाडी केली, तू का ट्रीटमेंट दिली, तू आपल्याला चूप बसायला पाहिजे होतं, मला शिवीगाडी केली परवा त्याने, म्हणतो भाई जे सत्य ते सत्य मागले, माझे पैसे गेले तिकडे गांडीत, तुम्ही काय कांड केलं आहे आम्हाला माहिती, तू आतापर्यंत तुझं सत्यवादी ते समोर जा ना, तुझं नाव येतोय तू समोर का येत नाही, तू आतापर्यंत समोर का येत नाही, या सर्व प्रकरणामध्ये आता आपल्याला जर कधी या तपास यंत्रणाला मदत करायची असेल तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत, मी मदत करायला मी जे ऐकलं ते सांगितलंय, त्यांना माझ्याकडून जी मदत पाहिजे ती अर्धी रात्रीला मदत करेल, केव्हाही पोलिसांनी मला कुठेही बोलवलं जिथं बोलवते तिथं हजर राहील आणि जे मला माहिती ते त्यांना डिटेल देईल, आणि या सर्व प्रकरणामध्ये आर्यन खानला अडकवण्यात आलं आहे का असं काय तुम्हाला वाटतं? हो माझ्या ते 100% विश्वासाने सांगतोय आर्यन खानला अडकवलं गेलेलं आहे, कारण की ते स्पष्ट दिसतंय, आपल्या मीडियाने पहिल्या दिवशी पाहिलं, आपल्या मीडियाने 3 तारखेला पाहिलं, आरोपी कोणाच्या ताब्यात होते, कोण पाहत होतं, कोण काय कसं चौकशी करत होतं, काय चालत होतं सर, हेच सगळं